उद्धव ठाकरे यांचा आज दौरा आहे। या दौऱ्याच्या दरम्यान ते संगमनेर आणि कुंतांबाई इथं देखील भेट देणार आहेत। उद्धव ठाकरे यांचं जंगी स्वागत केलं जात आहे। शिर्डी विमानतळावरती उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत। विमानतळावरती कार्यकर्त्यांकडून त्यांचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे। कार्यकर्त्यांशी उद्धव ठाकरे आज संवाद साधणार आहेत। त्याचबरोबर कोपरगावातील कात्री गावात ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। आज उद्धव ठाकरे यांचा हा दौरा आहे। त्याचबरोबर दुष्काळी स्थितीची ते देखील पाहणी करणार आहेत। राहता तालुक्यातील राऊत वस्ती आणि कोलवड गावात ते दुष्काळी स्थितीची पाहणी करणार आहेत आणि त्यासाठीच आता शिर्डी विमानतळावरती उद्धव ठाकरे हे दाखल झालेले आहेत। कार्यकर्त्यांनी उत्साहात जल्लोषात उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलं। उद्धव ठाकरे यांच्याबरोबर संजय राऊत देखील या दौऱ्यात सहभागी झालेले आहेत। नगरमधील राहता तालुक्यातील राऊत वस्ती कोलवड गाव इथं दुष्काळी स्थितीची ते पाहणी करतील। शेतकऱ्यांशी संवाद साधतील। बळीराजाला धीर देण्यासाठी बळीराजाच्या व्यथा जाणून घेण्यासाठीचा हा उद्धव ठाकरे यांचा अहमदनगरचा दौरा आहे। दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आज अहमदनगर मधील राहता तालुक्यात हा दुष्काळ पाहणी दौरा करणार आहेत। कार्यकर्त्यांनी जल्लोषात उद्धव ठाकरे यांचं शिर्डीत स्वागत केलेलं आहे। याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटो यांच्याकडून। लक्ष्मण, आता राज्यावरती ते भीषण दुष्काळाचे ढग एकीकडे गडद होताना दिसतायत आणि त्या दरम्यानच आता अनेक राजकीय नेते विविध दुष्काळी भागाची पाहणी करतायत। आज उद्धव ठाकरे यांचा हा राहता तालुक्यातला दौरा आहे। नेमका हा दौरा कुठे कसा असणार आहे, काय अपडेट? उद्धव ठाकरे यांचं शिर्डी विमानतळावरती नुकतंच आगमन झालेलं आहे। उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत, विनायक राऊत, अंबादास दानवे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि नेते देखील उपस्थित आहे। आता शिर्डी विमानतळातून बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरे थेट शेतकऱ्यांच्या मांदावरती जाणार आहे आणि थेट शेतकऱ्यांशी ते संवाद साधतील, अशा प्रकारचं सगळं नियोजन आहे। आता पुणतांबा असेल, त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील 3 ते 4 गावांना जे भेटी देतील, त्या ठिकाणी सोयाबीन, मका आणि इतर जे पिकं आहे खरीप हंगामातील, ज्याचं मोठ्या प्रमाणात या उन्हाळ्यामुळे नुकसान झालेलं आहे दुष्काळामुळे, त्यामुळे या सगळ्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची भागाला ते पाहणी देतील, शेतकऱ्यांना ते दिलासा देतील, त्यांच्याशी ते संवाद साधतील आणि त्यानंतर दुपारी 2 वाजता ते माध्यमांशी बोलणार आहेत आणि त्या दरम्यान ते सरकारकडे नेमकी काय मागणी करतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। अहमदनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर या जिल्ह्यामध्ये 1000 हेक्टरवरती सोयाबीन, कापूस आणि मका या पिकांची लागवड करण्यात आलेली होती, मात्र गेल्या 1 महिन्यापासून पाऊस नाहीये आणि त्यामुळे सगळी पिकं जी आहेत ती वाळून गेलेली आहेत। याच वाळलेल्या पिकांचं पाहणीसाठी आता उद्धव ठाकरे थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती जाणार आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहे। आपण जर दृश्य बघितलं तर विनायक राऊत असतील, संजय राऊत असतील आणि अंबादास दानवे असतील, हे सगळेच नेते जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या सोबत या ठिकाणी आहेत। अगदी बरोबर लक्ष्मण, तुम्ही लक्ष्मण याविषयीचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास तरी धन्यवाद। तेव्हा दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे आज अहमदनगर जिल्ह्याचा दौरा करतायत। राज्यावरती भीषण दुष्काळाचे ढग एकीकडे गडद झालेले आपण पाहतोय आणि त्याबद्दलच या बळीराजाशी शेतकऱ्याशी संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे यांचं शिर्डीत विमानतळावरती आगमन झालेलं आहे। कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत देखील केलंय। आणि आता वळूयात उर्वरित घडामोडींकडे, पाहूयात पुढच्या 25 मिनिटात 50 बातम्या। गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसानं परभणी जिल्ह्यामध्ये हजेरी लावली आहे, त्यामुळे